नमस्कार, आज आपण विशाखा गाईडलाईन संदर्भात चर्चा करणार आहोत. या चर्चेमध्ये विशाखा गाईडलाईन्स म्हणजे नेमकं काय, कुठल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर विशाखा गाईडलाईन्स आणल्या गेल्या, विशाखा गाईडलाईन्स आणल्यानंतर काय काय घडामोडी या देशामध्ये झाल्या, आणि 2013 साली या गाईडलाईन्सचा पुढचा टप्पा म्हणजे कामाच्या ठिकाणी होणारा जो काही लैंगिक अत्याचार आहे त्या संदर्भात स्त्रियांना सुरक्षितता पुरवणारा जो कायदा 2013 साली संसदेने पारित केला तिथवर आपण ही चर्चा करणार आहोत. कामाच्या ठिकाणी होणारी स्त्रियांची लैंगिक छळवणूक किंवा लैंगिक अत्याचार या संदर्भात समजावून घेणे किंवा विशाखा गाईडलाईन्सची माहिती घेणे एक सामान्य नागरिक म्हणून आपल्यासाठी महत्त्वाचे ठरते. 20व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये किंवा 21व्या शतकाच्या पहिल्या दशकामध्ये जसंजसं महिला सबलीकरण होतं आहे, ज्या पद्धतीने स्त्रिया शिक्षण घेत आहेत, माहिती तंत्रज्ञानासारख्या क्षेत्रामध्ये त्या मोठ्या संधी मिळवून काम करत आहेत, त्या या सगळ्या पार्श्वभूमीवर कामाच्या ठिकाणी त्यांच्या सुरक्षिततेसंबंधी महत्त्वाच्या असणाऱ्या या विशाखा गाईडलाईन्स समजावून घेणे एक सजग नागरिक म्हणून आपल्यासाठी गरजेचे आहे. तर सर्वप्रथम आपण बोलूया विशाखा गाईडलाईन्सवर. विशाखा गाईडलाईन्स म्हणजे नेमकं काय? तर सन 1997 साली सर्वोच्च न्यायालयाने एका खटल्यामध्ये या गाईडलाईन्स किंवा मार्गदर्शक तत्त्व एका खटल्यामध्ये निर्णय म्हणून दिलेली आहेत. हा खटला कोणता होता? तर राजस्थान सरकार आणि केंद्र सरकार यांच्या विरुद्ध एक जनहित याचिका दाखल केली गेली. ही याचिका कोणी दाखल केली? तर विशाखा नावाची एक स्वयंसेवी संस्था राजस्थानमधील आणि इतर चार सहयोगी संस्था यांनी मिळून ती जनहित याचिका दाखल केली होती. ही याचिका दाखल करण्यामागे एक घटना कारणीभूत होती, आणि ती घटना म्हणजे सन 1992 साली भवरी देवी या ज्या राजस्थान सरकारसाठी एका बालविवाह प्रतिबंधक कार्यक्रमामध्ये, त्या कार्यक्रमाला शॉर्ट फॉर्म आपण जर पाहिला तर WDP या कार्यक्रमामध्ये साथीन म्हणून त्या काम करत होत्या, आणि एक वर्षाच्या लहान मुलीचा बालविवाह रोखण्याच्या उपक्रमामध्ये किंवा कार्यक्रमामध्ये त्यांनी विरोध केला, आणि या विरोधामुळे एक ज्याला आपण व्यंग्यांस म्हणतो किंवा इतर कुठल्याही प्रकारचं पुरुषी मानसिकतेमुळे त्यांच्यावरती एक सामूहिक बलात्काराची घटना तिथे घडली, आणि या घटनेनंतर न्याय मिळवताना सेक्शुअल हॅरॅसमेंट किंवा लैंगिक अत्याचाराची कुठलीही व्याख्या, कुठलीही कायदेशीर तरतूद भारतीय या सगळ्या कायदेनिर्मितीच्या प्रक्रियेमध्ये अस्तित्वात नसल्यामुळे न्याय मिळवताना भवरी देवींना मोठ्या प्रमाणावर अडचणींना सामोरं जावं लागलं. तर या घटनेच्या पार्श्वभूमीवर विशाखा या स्वयंसेवी संस्थेने राजस्थान सरकार आणि केंद्र सरकार विरुद्ध एक जनहित याचिका दाखल केली होती सर्वोच्च न्यायालयामध्ये, जिथे सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्क प्लेस या संकल्पनेविषयी एक मोठी मूलभूत चर्चा सर्वोच्च न्यायालयाकडून झाली, आणि त्या संदर्भात एक गाईडलाईन किंवा मार्गदर्शक तत्व सर्वोच्च न्यायालयानं जारी केली, ज्यालाच आज आपण विशाखा गाईडलाईन्स असं म्हणतो. ही झाली या घटनेची पार्श्वभूमी. आता या खटल्याकडे आपण येऊया की मुळात या खटल्यामध्ये कोणकोणत्या बाबी महत्त्वाच्या ठरतात. तर सर्वप्रथम सेक्शुअल हॅरॅसमेंट किंवा लैंगिक अत्याचार या संकल्पनेची एक महत्त्वपूर्ण व्याख्या किंवा ज्याला शब्दांमध्ये बांधणं असं पण म्हणतो की घटना हे म्हणजे नेमकं काय आहे, सेक्शुअल हॅरॅसमेंट कोणकोणत्या कृतींना म्हणायचं, कोणकोणत्या कृती त्याच्यामध्ये अंतर्भूत होतात, याची सर्वप्रथम व्याख्या सर्वोच्च न्यायालयानं केली. भारतामध्ये कायदे निर्मिती करता संसद किंवा ज्याला आपण लेजिस्लेचर म्हणतो ही संस्था असते, परंतु सर्वोच्च न्यायालयाने या केसमध्ये, विशेषतः या केसमध्ये न्यायिक क्रियाशीलतेचा म्हणजे ज्युडिशियल ॲक्टिव्हिझम हा जो काही, ही जी काही संकल्पना आहे याच्या उच्च टोकावर जाऊन या कायदे निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये एक प्रकारे कन्स्ट्रक्टिव्ह, ज्याला आपण म्हणू शकतो रचनात्मक हस्तक्षेप या ठिकाणी केलेला दिसून येतो. तर महत्त्वाचा मुद्दा की सेक्शुअल हॅरॅसमेंटची व्याख्या या गाईडलाईन्समध्ये सर्वोच्च न्यायालयाने ठरवली. नंबर 2, ज्या आधारावर सर्वोच्च न्यायालयाने ही मार्गदर्शक तत्व जारी केली त्याला आधार जो घेतला गेला तो आंतरराष्ट्रीय करारांचा होता. त्या
आधारामध्ये कुठल्याही पद्धतीने भारतीय जुने कायदे अस्तित्वात नसल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने आंतरराष्ट्रीय करारांचा आधार घेतला आणि असा आधार घेताना भारतीय घटनेतील मार्गदर्शक तत्वांमध्ये जे कलम 51 आहे जिथे असं म्हटलं आहे की भारतीय राज्यसंस्थेने आंतरराष्ट्रीय करारमदार जे काही झाले असतील त्याला समोर ठेवून जे काही पुरोगामी करार असतील त्याला समोर ठेवून आपली तत्व आखली पाहिजेत आणि याच मार्गदर्शक तत्वाचा आधार घेऊन सर्वोच्च न्यायालयाने काही आंतरराष्ट्रीय करार जे आहेत उदाहरणार्थ सिडॉ कन्व्हेन्शन ऑन द एलिमिनेशन ऑफ ऑल फॉर्म्स ऑफ डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट वुमन या कराराचा आधार घेऊन या कामाच्या ठिकाणच्या लैंगिक अत्याचारासाठी ही मार्गदर्शक तत्व अंमलात आणली किंवा त्याचा निर्णय तो दिला. सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं होतं की कामाच्या ठिकाणी महिलांवरती जो लैंगिक अत्याचार होतो तो भारतातल्या मूलभूत हक्कांचाही भंग करणारा ठरतो आणि ही मूलभूत हक्क कोणते तर कलम 14 कलम 15 कलम 19 किंवा कलम 21 या मूलभूत हक्कांचाही तो भंग ठरतो आणि यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने अगदी ठोस पद्धतीने सबस्टॅन्शियली या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी व्हावी असा प्रयत्न 97 सालानंतरही केला आणि त्यावेळच्या त्या खटल्यामध्ये निर्णय देतानाही केला. सर्वोच्च न्यायालयाने हा जो निर्णय दिला त्याचा अर्थ लावताना अनेक कायदेपंडितांनी भारतीय संविधानातील कलम 141 आधार घेत असं म्हटलं आहे की या निर्णयाला किंवा या मार्गदर्शक तत्वांना कायद्याचेच एक प्रकारचं स्वरूप मिळालेलं आहे. जरी ती मार्गदर्शक तत्व असली तरी त्याची अंमलबजावणी ही झाली पाहिजे. तर ही मार्गदर्शक तत्व आहेत. या मार्गदर्शक तत्वांमध्ये नेमकं काय काय म्हटलेलं आहे ते आपण बघूया. तर नंबर एक, सर्वोच्च न्यायालयाने याच्यामध्ये काही गाईडलाईन्स दिली आहेत आणि ही कामाच्या स्थळी जे काही लैंगिक अत्याचार होतो त्या संदर्भातली गाईडलाईन आहे. मग इथे कामाचं स्थळ म्हणजे नेमकं काय तर सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलं आहे की पब्लिक ॲज वेल ॲज प्रायव्हेट म्हणजे शासकीय स्थळं सार्वजनिक स्थळं आणि त्याचबरोबर खाजगी स्थळं जी आहेत ती इथे कामाचं स्थळ म्हणून इथून पुढे बघितली जावीत आणि या मार्गदर्शक तत्वांना कायद्याचं स्वरूप असावं असं या खटल्यामध्ये देखील म्हटलेलं आहे. या दोन्ही ठिकाणी जो एम्प्लॉयर असेल म्हणजे जो मालक असेल आणि जर ती स्थळ सार्वजनिक असतील तर तिथे जो मुख्य अधिकारी असेल तो एम्प्लॉयर म्हणून इथे कन्सिडर केला जावा आणि या ठिकाणी होणाऱ्या सर्व प्रकारच्या लैंगिक अत्याचारांची आणि त्या संदर्भातल्या उपाययोजनांची न्याय देण्याची जबाबदारी जी असेल त्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांची जबाबदारी जी असेल ती तिथल्या एम्प्लॉयरवर असेल म्हणजे मालकावर असेल असा यातला मुद्दा सांगतो. नंबर दोन, सेक्शुअल हॅरॅसमेंटची व्याख्या याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. ती व्याख्या अत्यंत ब्रॉड आहे, अनेक मुद्द्यांना स्पर्शून जाणारी ती आहे. म्हणजे केवळ शारीरिकदृष्ट्या स्पर्श करणे किंवा तशा पद्धतीचा विनयभंग करणे एवढ्यावरच ती मर्यादित नाही तर ज्याला इंग्रजीमध्ये अनवेलकम सेक्शुअल बिहेवियर असं म्हटलंय किंवा फिजिकल कॉन्टॅक्ट डिमांड फॉर द सेक्शुअल ॲक्टिव्हिटीज किंवा कुठले तरी रिमार्क्स देणं किंवा पॉर्नोग्राफिक सदृश्य काही क्लिप्स दाखवणं किंवा वर्बल किंवा नॉन वर्बल पातळीवर काही ना काही त्रास देणं. थोडक्यात आपण जर पाहिलं तर एखादी महिला ही केवळ महिला असल्यामुळे तिच्याकडे त्या दृष्टीने बघून तिला काम करण्याकरता तिथलं वातावरण एक प्रकारे कुठले असह्य होईल, तिला काम करता येणार नाही, तिच्यावर शारीरिक मानसिक प्रकारचा दबाव येईल अशा पद्धतीची कोणतीही कृती झाली असता ती सेक्शुअल हॅरॅसमेंट या सदरामध्ये किंवा या कॅटेगरीमध्ये जाईल अशी तरतूद, अत्यंत ब्रॉडर असणारी तरतूद जी आहे ती सर्वोच्च न्यायालयाने याच्यामध्ये केली. नंबर तीन, आपण मगाशीच म्हटलं ते पुन्हा इथे रिपीट होईल की मालक जो काही आहे तो अशा पद्धतीची घटना झाल्यानंतर एक ऑथॉरिटी असेल जी अप्रोप्रिएट ॲक्शन घेईल. नंबर चार, अशा पद्धतीची कार्यवाही करण्याकरता मालकाला काही एक विशिष्ट कालावधी तिथे असावा असं या मार्गदर्शक तत्वांमध्ये म्हटलंय. नंबर पाच, की अशा पद्धतीची घटना झाल्यानंतर तक्रार आल्यानंतर एक समिती मालकाने नेमणं अपेक्षित आहे की ज्याचं अध्यक्षपद एका स्त्रीकडे असेल किंवा ज्याचे निम्मे सदस्य हे किमान स्त्री सदस्य असतील अशी तरतूद या मार्गदर्शक तत्वांमध्ये आहे. यानंतरचा मुद्दा जो येतो की थर्ड पार्टी, थर्ड पार्टी म्हणजे जसं आता आपण म्हटलं की कामाचं स्थळ हे पब्लिक आणि प्रायव्हेट असेल पण लैंगिक अत्याचार होताना त्याच आस्थापनेतील व्यक्तींमधून तो होऊ शकतो आणि त्याचबरोबर त्या आस्थापनेशी संपर्क असणाऱ्या इतर पुरुषांकडून देखील तशा पद्धतीचा लैंगिक अत्याचार होऊ शकतो. तर अशा केसेसमध्ये देखील ही मार्गदर्शक तत्वे अंमलात यावीत आणि मालकांकडनं किंवा तिथल्या मुख्य अधिकाऱ्यांकडनं या संदर्भात कार्यवाही केली जावी अशी तरतूद या मार्गदर्शक तत्वांमध्ये आहे. आणि शेवटचा मुद्दा, महत्त्वाचा
मुद्दा या मार्गदर्शक तत्वांमध्ये येतो, तो म्हणजे ही सगळ्या या सगळ्या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्याकरता केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी का विशिष्ट योजना मध्ये मग त्या स्कीम्स असतील, जनजागृती असतील, वृत्तपत्रांमध्ये काही ॲडव्हर्टिजमेंट असतील, या सगळ्या उपाययोजना करणं गरजेचं आहे असं देखील सर्वोच्च न्यायालयाने या मार्गदर्शक तत्वांमध्ये म्हटलेलं आहे. थोडक्यात जर आपल्याला याची समरी बघायची असेल, या मार्गदर्शक तत्वांची समरी बघायची असेल, तर आपण काही दोन चार वाक्यांमध्ये एमपीएससी आणि विशाखा गाईडलाईन्स या संदर्भात काय माहिती आहे, तर त्याच्यामध्ये सांगण्याकरता जर आपण ही समरी जर सांगू शकलो की नंबर एक, कामाच्या ठिकाणी होणारा महिलांवरचा लैंगिक अत्याचार तो प्रतिबंधात्मक आणि त्याचबरोबर नंतर पिनल ॲक्शन ज्या काही घेतल्या जातात संदर्भात उच्च न्यायालयानं ही मार्गदर्शक तत्व जारी केलेली आहेत, ज्यामध्ये सेक्शुअल हॅरॅसमेंट म्हणजे काय याची व्याख्या दिलेली आहे, ज्यामध्ये वर्क प्लेस काय काय असतील पब्लिक आणि प्रायव्हेट त्याची व्याख्या दिलेली आहे, तो कुणाकडून होऊ शकतो याची याचं कोडिंग तिथे केलंय, आणि त्या संदर्भात उपाययोजना म्हणजे समित्या बसवणं या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत, इतपत आपण हे सांगू शकतो. म्हणजेच काय आहे की आपण जर एक मुद्दा पाहिला की न्यायिक क्रियाशीलतेचा हा अत्युच्च टोक गाठलेला निर्णय आहे, त्याचबरोबर भारतातील स्त्रियांना ज्या मोठ्या संख्येने आज ऑर्गनाइज्ड आणि अनऑर्गनाइज्ड सेक्टरमध्ये कामासाठी येत आहेत, तर तिथे त्यांना मुक्तपणे काम करता यावं यासाठी केलेली ही तरतूद होती. परंतु 1997 नंतर असं दिसलं की बऱ्याच केसेसमध्ये महिला ज्या आहेत ते इथे समोर येत नाहीत, स्वतःहून त्या तक्रारी दाखल करायला येत नाहीत, किंवा याचं दुसरं टोक म्हणजे अनेकदा खोट्या तक्रारी देखील दाखल केल्या जातात असंही अनेकदा निदर्शनास आलेलं आहे. मग या सगळ्यामधल्या घटनांचा विचार करून 2013 साली भारतीय संसदेने एक कायदा या संदर्भात पारित केला, ज्यानं विशाखा गाईडलाईन्समधल्या अनेक मुद्द्यांना सुपरसीड केलं, अनेक मुद्द्यांनाच आपल्यामध्ये समाविष्ट करून आणखी जास्त तरतुदी त्याच्यामध्ये केलेल्या दिसून येतात. तर या कायद्या संदर्भात आपण आत्ता काही मुद्दे चर्चेला घेऊयात की हा या कायद्याचं नाव आहे सेक्शुअल हॅरॅसमेंट ऑफ वुमन ॲट वर्क प्लेस प्रिव्हेन्शन प्रोहिबिशन अँड रिड्रेसल ॲक्ट 2013. इथून पुढे आपण याला महिला अत्याचार कामाच्या स्थळी जो काही होतो त्याविरुद्धचा कायदा किंवा नुसतं कायदा असं उल्लेखूया. तर या कायद्यामध्ये काय काय केलेले आहेत की जर सेक्शुअल हॅरॅसमेंटची जी व्याख्या विशाखा गाईडलाईन्समध्ये केली आहे तीच त्यांनी तिथे कायम ठेवलेली आहे, फक्त कामाचं स्थळ जे काही आहे त्याची व्याख्या मात्र इथे जास्त व्यापक पद्धतीने आणलेली आहे. म्हणजे तिथे पब्लिक आणि प्रायव्हेट एवढं म्हणून ते थांबवलेलं होतं, तर इथे ऑर्गनाइज्ड आणि अनऑर्गनाइज्ड सेक्टर या दोघांचाही समावेश इथे करण्यात आलेला आहे. ऑर्गनाइज्ड सेक्टरमध्ये जवळपास तुम्हाला आम्हाला माहीत असलेली सर्व सेक्टर्स, मग ते कुठलंही असो, मग ते हेल्थ असो, मग ते शाळा असो, कॉलेजेस असो, कुठलंही असो, अशी सर्व सेक्टर्स त्याच्यामध्ये घेण्यात आलेली आहेत. अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये 10 पेक्षा कमी संख्या असलेली सर्व क्षेत्र जिथे कर्मचारी वर्ग 10 पेक्षा कमी आहे अशी क्षेत्र घेतलेली आहे. मग ते घरगुती कामासाठी असलेले जे काही हाऊसहोल्ड असतील, घरं असतील, किंवा इतर ठिकाणचे जे छोटे छोटे काम जे असतील असंघटित क्षेत्रातले ते सर्व याच्यामध्ये घेतलेले आहे. तर ही व्याख्या एक अत्यंत व्यापक आहे आणि यामुळे विशाखा गाईडलाईन्समधून मिस झालेल्या ज्या काही स्त्रिया आहेत त्यांचाही समावेश इथे या प्रोटेक्शनमध्ये होऊ शकतो. दुसरा मुद्दा जो याच्यामध्ये येतो की पुरुष आहेत त्यांच्यावर होणारा लैंगिक अत्याचार जो आहे त्याचा समावेश मात्र याच्यात करण्यात आलेला नाही, परंतु खोट्या केसेस ज्या दाखल केल्या जातील, खोट्या तक्रारी ज्या दाखल केल्या जातील त्या होऊ नयेत म्हणून त्या संदर्भातली उपाययोजना या 2013 कायद्यामध्ये आलेली आहे. तर तिथून आणि आत्ताच नुकतंच जर तुम्ही पाहिलं तर अशा पद्धतीच्या तक्रारींकरिता नुकतंच केंद्र सरकारने महिला आणि बालविकास जे काही मंत्रालय आहे त्यानं शी बॉक्स नावाचं एक डिजिटल जे काही पोर्टल आहे ते सुरू केलेलं आहे. शी बॉक्समध्ये तुम्ही केंद्र सरकारचे जर महिला कर्मचारी असाल, म्हणजे PSU मध्ये काम करत असाल किंवा केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या आस्थापनांमध्ये काम करत असाल, तर या महिलांकरता थेटपणे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तक्रार देखील इथे दाखल करू शकता अशी तरतूद आत्ता 2017 साली केलेली आहे.
तर ही सगळी एक चर्चा येते की विशाखा गाईडलाईन्स काय होत्या आणि त्यानंतर 2013 कायदा काय सांगतो. मग याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या कमिट्या बसवल्या आहेत, कोणकोणत्या प्रकारचं काय आहे, तांत्रिक माहिती जी आहे ती आपण मुद्दामच या व्हिडिओमध्ये समाविष्ट करत नाही आहोत, कारण एक सामान्य सजग नागरिक म्हणून विशाखा गाईडलाईन्स काय आहे हाच आपला इथे हा हेतू होता. सबब या संदर्भाची तांत्रिक माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया. धन्यवाद.